स्वप्न पाहून निर्णय घेतलेला होता आणि मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। तो हौसला आती जिद्द, इच्छा शक्ति समोर होती आणि मग तो प्लॅन आमचा एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झाली। आणि मग या शाळेच्या कॉलेजच्या दिवसामध्ये प्रिपरेशन आमची खऱ्या अर्थानं सुरू झाली। यू पी एस सीची तयारी करताना मग ते अग्निहोत्रींचं इंग्रजीमधलं पुस्तक वाचायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली, वी के अग्निहोत्रींचं। पहिल्या पानावरच जवळजवळ 20 शब्द अडकले, ते इंग्रजीतले शब्द अडकलेले, तिथंच डिक्शनरी स्वतःची बनवायला सुरुवात केली। माझ्या वडिलांचा खूप रोल आहे, माझे वडील 34 शिकलेले आहेत, पण मला आठवतंय म्हणजे दर महिन्याला ते एक साधं मोडकं तोडकं पत्र लिहायचे, विच वॉज व्हेरी मोटिवेटिंग। म्हणजे मी आई वडिलांसाठी का अभ्यास करायचा पहलवानगडी, आणि म्हणजे बरगड्या एकदा ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या तुटल्या होत्या, पण कुठं डॉक्टरकडे जायचं नाही म्हटले, ते तो पाया आणि अंडी खाऊन त्यांच्या बरगड्या आपोआप रिपेअर झाल्या या वयामध्ये। ते मला दर 15 दिवसाला महिन्याला पत्र लिहायचे मोडकं तोडकं, म्हणजे त्यांची सहीसुद्धा मोडीमध्ये, मराठीत नाही मोडीमध्ये, आणि मोडक्या तोडक्या मराठीत लिहायचं। दर पत्राच्या शेवटी त्यांचं एक वाक्य असायचं, मला भावड्या म्हणतात प्रेमानं गावाकडं, विश्वासच्या ऐवजी भावड्या, भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला जिवंतपणी पाहायचं आहे। मी अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, ते शिव खेरापासून ते 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल वगैरे वगैरे, पण मला याच्यापेक्षा मोटिवेटिंग वाक्य माझ्या आयुष्यामध्ये सापडलंच नाही। ते पत्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे हे समोर ठेवलं। ग्रेटर द स्ट्रगल, ग्रेटर इज द ट्रायम्फ। जेवढा मोठा संघर्ष तेवढं यश खूप मोठं असतं। हे परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये एका परीक्षा दिल्यानंतर होत असते। एक परीक्षा, एक वर्ष, एक प्रिपरेशन आणि एक ॲम्बिशन, ती पूर्ण करण्यासाठी तुमचे एफर्ट्स, तुमचं सातत्य, तुमची कष्ट करण्याची तयारी। आणि आयुष्य एकदाच मिळत असतं। जेवढे मदर तेरेसांना दिवस मिळालेले आहेत, जेवढे आईन्स्टाईनला मिळालेले आहेत, जेवढे किरण बेदीना मिळालेले आहेत, तेवढेच आपल्यालाही मिळालेले आहेत। त्यामुळे त्या प्रत्येक तासाचा, प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक आठवड्याचा प्लॅन, महिन्याचा प्लॅन, वर्षाचा प्लॅन हा त्यावेळेला करायची सवय लागली। त्यामुळे हे टाइम आहे ना, दॅट इज द मेजर थिंग। प्लॅन, स्ट्रॅटेजी, प्रोफेशनल अभ्यास म्हणजे वेळेचं व्यवस्थापन।